हॅलो डिअर फ्रेंड्स, रेसिपीज विथ विद्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाण्याचा पदार्थ, म्हणजेच साबुदाण्याचे वडे. सायगो रेसिपी व उपवासाची चटणी कशा पद्धतीने बनवायचे, चला तर मग बघूया. त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, अशा पद्धतीने आपण साबुदाणा घेतलेला आहे, तो रात्रभर आपण 8 तास भिजत ठेवला होता. त्यानंतर अशा पद्धतीने तो मोकळा छान फुललेला आहे. आता आपण 2 बटाटे घेतलेले आहे, टेस्टनुसार मीठ आणि टेस्टनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल, माझं तिखट हे खूप तिखट असल्यामुळे लाल चटणी असल्यामुळे मी फक्त 2 चमचे घेणार आहे. चला तर मग बघूयात आपण कशा पद्धतीने साबुदाण्याचं पीठ, म्हणजेच आपण मिश्रण कसं तयार करायचं, चला बघूया. आता आपण साबुदाण्यामध्ये जे आपले पोटॅटो आहे ते आपण मिक्स केलेले आहे. बघा, अशा पद्धतीने आपण पोटॅटो मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित आपल्याला सगळे पोटॅटो छान कुच करायचे आहे. साबुदाणा आणि जे पोटॅटो आहे ते दोन्ही पण आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. बघा, यामध्ये आपण लाल तिखट म्हणजेच लाल मिरची टेस्टनुसार ॲड केलेली आहे. मी यामध्ये 2 चमचे ॲड केलेले आहे. टेस्टनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आता छान आपण व्यवस्थित आता आपण सगळं साबुदाण्याचे वड्याचं पीठ एकजीव व मस्तपैकी मिश्रण करून घेऊया, जेणेकरून त्यामध्ये पोटॅटोचे मोठे मोठे काप्स किंवा छोटे मोठे काप्स राहायला नको. बघा, अशा पद्धतीने आपण त्याला आता कुच करून घेऊया व वडे तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला त्याला घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे गोळे तयार केल्यानंतर आपण त्याचे छान छान वडे तयार करूया. जेव्हा छानपैकी गोळा तयार होतो तेव्हा आपण त्याचे छान वडे तयार करू शकतो. व जेवढं आपण पीठ मुरतो म्हणजे चुरतो एकजीव करतो तेव्हा वडे मस्तपैकी तयार होतात, म्हणजे छान फुलतात. बघा, मला चुरून घ्यायला 10 ते 15 मिनटं लागलेली आहे. बघा, त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी त्या पीठाचा अशा पद्धतीने बॉल तयार करून घेतलेला आहे, त्याला हातावर थापून घेतलेला आहे. बघा, असं छान आपलं साबुदाणा वडा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपला सगळे वडे तयार करून घ्यायचे आहे. आपलं पीठ छान मळल्यामुळे आपला वडा हा एक सारखा गोल मस्त कुठेही कट न होता छान तयार होत आहे. बघा, तुम्हाला सगळे साबुदाणे वडे अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे. साबुदाणे वडे आपण छानपैकी तयार करून घेतलेले आहे. आता गॅसवर आपण तळण्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल ॲड केलेले आहे. बघा, तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये साबुदाण्याचे वडे टाकायचे आहे, जेणेकरून ते आतून कच्चे राहता कामा नये. आणि आपल्याला साबुदाणा वडर हे ब्राऊन गोल्डन कलरचे तळून घ्यायचे आहे. बघा, हळूवार पद्धतीने आपण त्या वड्यांना खाली वर वर खाली अशा पद्धतीने करूया. आता आपले वडे छानपैकी ब्राऊन कलरमध्ये तयार होत आहे. सगळ्यांनाच आवडणारे उपवासाची रेसिपी, इझी इन्स्टंट होणारे साबुदाणा वडे व उपवासाला हवी असणारी चटणी. बघा, आपले मस्तपैकी आता वडे किती छान ब्राऊन कलरमध्ये तळल्या गेलेले आहे. आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. लो फ्लेममध्ये आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहे.
हॅलो, जे माझे नवीन फ्रेंड्स आहे, जे व्हिडिओ वॉच करत आहे, त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन असेच रेसिपी विथ विद्या यावर जे व्हिडिओ होतात ते तुम्ही वॉच करू शकता. बघा, आता आपले शाबुदाणे वडे छानपैकी तयार झालेले आहे. आता आपण परत त्यामध्ये शाबुदाण्याचे जे वडे तयार केले होते ते पण आता आपण परत तळायला घेऊया. व संपूर्ण शाबुदाणे वडे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळून घ्यायचे आहे. महत्त्वाची टिप्स म्हणजे लो फ्लेममध्ये आपल्याला तळायचे आहे, जेणेकरून ते आतून कच्चे राहता कामा नये. आणि सेकंड टिप्स म्हणजे तेल गरम झाल्यानंतर शाबुदाणे वडे आपल्याला त्यामध्ये सोडायचे आहे. आणि जर तुम्ही लवकर पलटवण्याचा प्रयत्न केला तर ते तुटू शकतात. त्यामुळे तेल गरम झाल्यानंतर वडे सोडल्यानंतर थोड्या वेळाने आपण ते उलटापालट करावे, म्हणजे आपले वडे छान गोल आकाराचेच तुटत नाही व गोल आकाराचेच तयार होतात. बघा, आपले छान असे मस्त कुरकुरी चविष्ट उपवासाचे साबुदाणा वडे तयार झालेले आहे. आता आपण ते डिशमध्ये सर्व करून घेऊया. व आता उपवासाची चटणी कशा पद्धतीने बनवायची, चला तर मग ते आपण बघूया. त्यासाठी काय साहित्य लागतं? चला तर मग ते आता आपण बघूया. आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे साबुदाण्याचे वडे मस्तपैकी आता आपले तयार झालेले आहे. उपवासाची चटणी तयार करण्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाण्याच्या अशा पद्धतीने कूट तयार करून घेतलेला आहे. आपण हे शेंगदाणे न भाजता घेतलेले आहे. त्यामध्ये तू हिरव्या मिरच्या 4 टाकलेल्या आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या तुम्ही टाकू शकता. मीठ ॲड केलेलं आहे टेस्टनुसार. यामध्ये थोडीशी आपण साखरही टाकणार आहे. तुम्ही यामध्ये दहीही ॲड करू शकता, जेणेकरून चटणीला आंबट गोड अशी टेस्ट येते. यामध्ये तुम्ही जिरेही ॲड करू शकता. थोड्या प्रमाणात पाणी ॲड करून बघा, आपण अशा पद्धतीने चटणी तयार करत आहे. यामध्ये आता आपण थोडं खिसलेलं खोबरं पण ॲड करणार आहे, म्हणजे शेंगदाणा खोबऱ्याची मस्तपैकी उपवासाची चटणी आपण तयार केलेली आहे. बघा, चटणी तयार झाल्यानंतर आपण आता डिशमध्ये सर्व करून घेऊया. साबुदाणा उपवासाचे साबुदाणा वडे क्रिस्पी कुरकुरीत चविष्ट आणि उपवासाची शेंगदाणा व खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग तुम्हीही रेसिपी ट्राय करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.